तर आता वाजलेले आहेत, किती वाजले का आता? दीड वाजले. हा, दीड वाजलेला आहे आणि फक्त आम्ही आंघोळी केलेला आहे. आणि या बाईचं मी तुम्हाला सांगते, हे बघा पोळ्या केलेल्या आहेत. वरण आहे, भात आहे. ते पोळी गोल नाही आहेत का तुला? गोल नाही ना बिचारी, मीच तर ह्या पोळी त्या कोळी पोळी कशी बोलली. अहो बिचारे, हे पोळी दादी सारण दादी दादी बहीण आहे तुमची. दादी दादी येता की यो? बहिण आहे, बहिण बैरट माणूस. दादी कुठे गेले? आलेत का? लवकर या. जाता जाता का भांडत होत असे काही घर आहे? हे अशा अशा पोळ्या, अशा पोळ्या म्हणजे हे कोणी खाते का? हे जाऊ नको, तू जाऊ नको, तू जाऊ नको. तुम्ही बोलत का नाही? हे अशी पोळी, हे पोळी आहे का? हे पोळी आहे. तुम्ही आता मला गोल्ड मेडल द्यायला पाहिजे आता कमीत कमी. हे पोळी करतो पण आता गोल्ड मेडल मी कशी देऊ? हे पोळी खूपच तुम्ही एवढे मोठे झाले ना. हे बघा बोलायचं तर खरं बोलायचं, हे पोळी आहे का? तुम्ही सांगा हा बिचारे, तुम्ही सरकी पोळी येत नाही तर मी सांगतो ना, हे पोळी लाटायची, प्लेट घ्यायची, मग ते प्लेट कशी ठेवायची. किती वेळा सांगितलं, ते किती वेळा सांगितलं ते तुम्ही सांगू नका म्हणते. तुम्ही तुमचं काम करा म्हणते. लहानपणापासून आहे ते. आमच्या इथं म्हैशा होत्या माहित आहे, म्हैसा म्हैसा म्हणून म्हशी सारखी झाली पाय, म्हशी सारखी दिसते. असंच पाहिजे, असंच पाहिजे. तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही, तुम्ही खात नाही तिने आम्ही काय करा? असं बहिण दोन वाजवून दोन या बाईनं जर माझ्या भांडला लावलं मी युट्यूब वर धिंगाणा घालतो. मी खरं बोलणारी माग बोलली का तुमच्या? समोर बोलली ना, समोर बोलली. बिलकुल माहिती पोळीची तारीफ करते, किती नरम नरम पोळ्या राहते म्हणते ताई तुमच्या. मी खरंच नाही ते कर्ण ज्वार येत असतील म्हणून ते काय माहिती. पहिले या कुचकाला आला की पैसे आहे शेंड्यावर जाऊन पडते, उपाशी एक वर्ष आता उपाशी. बस बस कोणी आहे की मेस उघडे विचारायचं तेवढं दात नरम होत नाही एखाद्याचं. मेस मेश लो आम्ही, मेश लावता आम्ही विदर्भ आकोट मध्ये. एवढ्या दिवस म्हणजे मी कसं कशा तरी पोळ्या खात आलेलो. अशा पोळ्या आपण अजिबात खायच्या नाही, मला लागणार तो गोलच पोळी आहे. तुम्ही कडक बोला, कडक आपण ऑर्डर बोललो आपण अशीच बोलते, अशीच धमक्या देते बोले. आपलं बोलणं तसं आहे रे भाई. हो का? आपण दादागिरी भाईगिरीतला. हा तर आता हे बघा काय केलेलं आहे भाजीला. भाजी वाटाण्याची, वाटाण्याची वाटाणा कोणता आणला? हा वाटाण्याची भाजी केली बाई मस्त. हे बघा छान भाजी केली, स्वयंपाक बिंपाक येते मस्त मस्त. सांगू या लोकांनी, सांग लोकांना वाटते खरं स्वयंपाक खरंच छान येते. म्हटलं चला तुमचं जरा विरंगुळा विदर्भातल्या बाया कशा असतात ते. आणि आमच्या ना आमच्याच गप्पा गोष्टीत वेळ जाते, त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ नाही भेटत. म्हणून जसा वेळ भेटेल तसा आम्ही प्रयत्न करत आहोत थोडं थोडं काढण्याचा. मला तर वेळच नाही भेटला मला. आता या बहिणे एवढ्या पोळ्या टाकल्या तरी बहिण पण कधी भिजूनच आली. कायच करा बापा या बाईचं, मला तर काही समजतच नाही बापा. ताई चालली ना मुंबईने जमे. हा पराठे करतो वय, कर माय पराठे कर आणि आम्हाला हो गा लवकर लवकर आम्हाला जाऊ दे. आमची दाजी बी तिकडे उपाशी आहेत, किती वेळची त्याची उपाशी राहा, उपाशीच राहीन ते. हे केलं ना आज उपाशीच राहीन ते. नाही हो माय असं नको करू, बिचारेचं वजन कमी नको करू. नाही माय वजन कमी. तर चला या लवकर लवकर जेवण करायला, मग तुम्हाला जेवण पूर्ण स्वयंपाक झाल्यावर आम्ही दाखवणार आहे काय काय केलेलं आहे. मग नाही हे मुलांना भूक लागलेली आहे, खाणं सकाळपासून कंटिन्यू चालू आहे. आणि भूक लागलेली आहे सांगा आता कुणी. सांगा का हो तू? चला सांगा ना मग यायले बाई. हा काही नका सांगू बाय.